नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मी अनिल पाटील मित्रांनो शिक्षक भरतीबाबत सर्वात मोठी आनंदाची बातमी बघा तर रिक्त पदांचा आढावा घेऊन मित्रांनो शिक्षक भरतीची कार्यवाही सुरू होणार आहे त्याबद्दल ही बातमी समोर आलेली आहे या बातमीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती देखील देण्यात आलेली आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण पहा बघा मित्रांनो शाळांची संच मान्यता ही विद्यार्थी संख्येवर आधारित असते मित्रांनो त्यामुळे एकूण विद्यार्थी आणि त्यासाठी आवश्यक शिक्षकांची संख्या लक्षात घेण्यात आली आहे तरीही सध्याची रिक्त पदे लक्षात घेता शिक्षक पदभरतीची कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी विधान परिषद दिली आहे मित्रांनो तर पहा मित्रांनो त्यांनी माहिती दिली आहे तसेच तुम्ही व्हिडिओ पण बघितला मित्रांनो आपल्या चॅनलवर त्यांनी स्पष्ट तिथे विधान परिषदेत मित्रांनो त्यांनी घोषणा केलेली आहे प्रलंबित शिक्षक भरतीबाबत काँग्रेस आमदार राजेश राठोड यांनी मित्रांनो विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता आमदार सुधाकर अडबाले आमशा पाडवी अभिजित वंजारी जयंत पाटील कपिल पाटील अरुण लाड आदींनी मित्रांनो या चर्चेत सहभाग घेतला होता त्याला उत्तर देताना के सरकार म्हणाले की राज्यात शिक्षक पद भरती करण्याबाबत कार्यवाही केली जात आहे एकूण मान्यतेच्या पन्नास टक्के शिक्षक पद भरती केली जाणार आहे त्यासाठी आवश्यक परीक्षा नुकत्याच पार पडल्या आहेत शिक्षक पद भरती नंतर शिक्षकेतर भरतीची कार्यवाही करण्यात येईल पहा मित्रांनो तर मित्रांनो शिक्षक भरतीनंतर मित्रांनो शिक्षकेतर भरतीची पण कारवाई करण्यात येईल असे त्यांनी म्हटलेलं आहे संच मान्यता ही विद्यार्थी संख्येवर आधारित असल्याने आधार जोडण्याचे काम सुरू आहे बघा आधार जोडण्याचे काम सुरू आहे त्यानंतर विद्यार्थी संख्या कडू शकेल आणि शिक्षक अतिरिक्त ठरणार नाहीत मित्रांनो तर पहा मित्रांनो एकूण मान्यतेच्या पन्नास टक्के शिक्षक भरती होणार आहे ओके तर मित्रांनो मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की दोन टप्प्यात ही भरती होणार आहे तर मित्रांनो पहिला टप्पा सुरुवात होणार आहे पहिला टप्पा जवळपास तीस हजार पदांचा असणार आहे मित्रांनो आणि मान्यता मिळालेली आहे आणि पहा त्यांनी म्हटलेलं आहे शिक्षक भरतीची कार्यवाही सुरू झालेली आहे मित्रांनो तसेच मित्रांनो अनेक मुद्दे आहेत तसेच इथे तुम्ही बघू शकता आधार जोडण्याचं काम सुरू आहे मित्रांनो संपूर्ण प्रक्रिया चालू आहे ही संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर मित्रांनो भरतीला सुरुवात होणार आहे मित्रांनो ही आनंदाची बातमी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर पटकन आपलं चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद